राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशामधील 10,000 लोकांना निमंत्रण दिलं जात आहे आणि त्यात एक नाव आज जोडलं गेलं, इक्बाल अन्सारी यांचं. इक्बाल अन्सारी हे बाबरी मशीद खटल्यामध्ये मुस्लिम पक्षकार होते. राम मंदिराविरोधात त्यांनी लढा देखील दिला होता, मात्र आज राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं त्यांना 22 जानेवारीचं आमंत्रण दिलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे इक्बाल अन्सारी यांनी हे आमंत्रण स्वीकारलंय. 22 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत असं सांगताना अन्सारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुतीही केलेली आहे. तर इक्बाल अन्सारी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी. बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर कार्यक्रमासाठी जवळपास 10,000 VVIP लोकांना निमंत्रण दिलं जाणार आहे. याच यादीमध्ये एक नाव आज जोडलं गेलंय, ते नाव आहे इक्बाल अन्सारी यांचं. इक्बाल अन्सारी तेच आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष बाबरी मस्जिदच्या बाजूनं न्यायालयीन लढा लढला, मात्र आज त्यांना हे निमंत्रण मिळालंय. त्या निमंत्रण त्यांना स्वीकार केलेलं आहे. याबद्दल बातचीत करण्यासाठी स्वतः माझ्यासोबत आहेत इक्बालजी. कई साल तक आप लड़े, आपके मरहूम पिताजी ने बाबरी मस्जिद के पक्ष में लड़ाई लड़ी, उनके बाद आपने वो आगे आप आगे ले गए. इन सब चीज़ों के बावजूद आपको आज ये निमंत्रण मिला है, इसको आपने स्वीकार किया है, 22 जनवरी को आप जाएंगे. देखिए, लोअर कोर्ट, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, 9 नवंबर को सुप्रीम कोर्ट ने फैसला किया, पूरे देश के मुसलमानों ने सम्मान किया, पूरे देश में एक पत्ता भी नहीं हिला, ना कहीं धरना है, ना कहीं प्रदर्शन है, ना कोई मुकदमा है. जब पूरे देश का मुसलमान सम्मान कर चुका है, आज हम अयोध्या की धरती के अयोध्या के निवासी हैं, अयोध्या के रहने वाले हैं. अयोध्या धर्म की नगरी है, हर धर्म के हर जात के लोग बसते हैं, सभी का सम्मान है. आज जो है ये न्योता हमको मिला है, प्राण प्रतिष्ठा की पूजा होने जा रही है, हमको बुलाया गया है, हम भी जाएंगे. हमको न्योता मिला, हम भी जाएंगे, हम भी खुश हैं. जैसे इसकी राजनीति हो रही है ऐसा कहा जा रहा है कि भाजपा इसकी राजनीति कर रहे हैं, ये कार्यक्रम पूरा लोकसभा चुनाव को लेकर ही आका गया है, आप भी ये मानते हैं या नहीं मानते, क्योंकि आप तो मोदी का स्वागत करते हुए नजर आ रहे थे. कि हम राजनीति करने नहीं, राजनीति में कौन क्या कहता है उससे मेरा कोई लेना देना नहीं, ये कार्ड मिला है जाएंगे बस. जो है वो राजनीति नहीं है, जो आदमी क्या जो करने वाला है क्या करेगा. हम कोई जो है तांत्रिक नहीं, कोई वैज्ञानिक नहीं, लोगों का दिमाग कहाँ तक चलता है वहाँ तक हम नहीं जाते. मोदी का स्वागत आपने क्यों किया था, आपको बतौर प्रधानमंत्री अच्छे लगते हैं, अच्छा काम कर रहे हैं, विकास हो रहा है, इसलिए किया था या उसके पीछे भी कोई और वजह थी. देखिए, वजह कोई नहीं, हमारे देश के प्रधानमंत्री हैं, हमारे हमारे अयोध्या में आए हैं, वो हमारे मेहमान हैं, ये हमारा फर्ज था, हमने उनका स्वागत किया. सर्व धर्मांचा आपण सन्मान केला पाहिजे आणि यामुळेच या निमंत्रणाचं मी स्वागत करतो. मी जाणार आहे, रामाचा आशीर्वादही घेणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातही ते म्हणतात की सर्वांना सोबत घेऊन चालणारे हे पंतप्रधान आहेत आणि यासाठीच मी त्यांचाही स्वागत इथं अयोध्येमध्ये केला होता. कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.